नमस्कार, स्वागत आहे आपलं फूड लाईफ मराठीमध्ये। आज आपण दिवाळी फराळातलं पदार्थ बनवतो आहे, करंजी। तर ही करंजी खुसखुशीत तर आहे, त्याचबरोबर मस्त पदर सुटलेली ही करंजी असणार आहे। तर सोप्या पद्धतीने आपण ही करंजी बनवायला सुरुवात करूया। आणि मस्त खुसखुशीत ही करंजी इथे बनलेली आहे, तुम्ही बघू शकता आतमध्ये कशी दिसते आहे ती। चला आता आपण बनवायला सुरुवात करूया। इथे मी घेतलं आहे 2 वाट्या पीठ, थोडंसं मीठ टाकलं आहे, पीठ म्हणजे मैदा घेतला आहे। 2 चम्मच आपण इथे तूप टाकून घेतो आहे। 2 वाट्या मैदा आहे म्हणजे हा 1/2 किलो मैदा आहे। आणि हे छान आपल्याला चोळून घ्यायचं आहे पिठाला मैदा। थोडंसं टाकते 2 ते 3 चम्मच रवा ह्यामध्ये, आणि हे छान मिक्स करून जितकं पाणी लागेल त्या पाण्याने आपल्याला हा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे। चपाती इतका सॉफ्ट करायचा नाही, थोडासा घट्ट आपल्याला हा गोळा करून रेडी करायचा आहे। आता मी हे छान मळून घेतलं आहे पीठ, आणि हा गोळा आपण साईडला ठेवून देऊया थोडासा रेस्टसाठी। तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया। एका बाउलमध्ये मी हे पीठ छान असं झाकून ठेवते साईडला। इथे घेतला आहे रवा, 1/2 किलो रवा मी घेतला इथे। त्याला आपण आधी बिना तुपानेच भाजून घेतला आहे। थोडासा गरम झाल्यावर मी इथे तूप टाकते। मी इथे 3 ते 4 चम्मच तूप वापरलेलं आहे, तुम्ही कमी जास्त तूप इथे करू शकता, खूप तूपही घालू शकता। तर आपल्याला रवा छान रंग बदलेपर्यंत, मस्त हलका होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे वापरणार आहे हे खोबरं। तर हे बाजारातलं तयार खोबरं आहे, ओलं खोबरं असतं हे, किसलेलं म्हणजे पाणी सुकवलेलं खोबरं असतं। आणि तुम्ही कुठलंही खोबरं वापरू शकता, किसलेलं सुद्धा। ड्रायफ्रूट आपण टाकलेले आहेत आपल्या आवडीप्रमाणे। आणि इथे पिठाला आपण आणखी थोडंसं मळून घेऊ। आणि सारण मी एका बाजूला थंड करायला ठेवलं आहे। इथे आपण पोळी लाटून घेतली, पोळी मी एकदाच मोठी पोळपाट भरून पोळी लाटून घेतली। इथे 1 चम्मच तूप टाकलं, आणि थोडासा मैद्याचा लेअर टाकून हे पसरवून घेतलं आहे छान। भाकरवडी आपण ज्याप्रमाणे बनवतो आहे त्याप्रमाणे आपल्याला हा रोल बनवायचा आहे। आणि हा घट्ट दाबून असा रोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे, याची गुंडाळी अशी। आणि छोटे छोटे गोळे ज्या आकाराचे हवेत त्या आकाराचे इथे मी कापून घेतले। आणि सारण थंड झाल्यानंतर आपण त्यात साखर घालूयात। हे गोळे तोपर्यंत मी कडेला ठेवून देते। आता सारण आपलं गार इथे झालेलं आहे, खाली मी पेपरचा वापर केला आहे रवा वगैरे पडतो म्हणून। हे खोबऱ्याचा जो तुकडा आहे ना, तो किती कुरकुरीत झाला आहे तो बघा, छान भाजला गेलेला आहे। थोडेसे उभे काप आहेत खोबऱ्याचे, ते असे मी या झाऱ्याने कट करून घेतले। तसे राहिले तरी हरकत नाही, ते मी थोडंसं ते मिक्स करून घेतले, म्हणजे त्याचे तुकडे बारीक झाले आहेत छान असे। तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरला तरीही चालेल, वाटीचं किसून घेतला तरीही चालेल। आता हे छान असं मिक्स करून घेतलं, आणि गार पण हे मिक्सर झालेलं आहे। ह्यामध्ये आता आपल्याला पिठी साखर घालायची आहे। हे पूर्णपणे गार झालं की आपण ह्यामध्ये घातली पिठी साखर। तर मी 2 वाट्या पिठी साखर अंदाजाने घातली आहे। तुम्ही इथे पिठी साखर गाळून सुद्धा घालू शकता। आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे सारण आपलं रेडी आहे आता करंजीसाठी। थोडंसं वेलची पूड मी इथे टाकलं आहे, आणि 1 गोळा घेतला आहे। आणि या मैद्यामध्ये कोट करून त्याची आपण छोटीशी पारी लाटून घेऊया। आता करंजी तुम्हाला कितपत मोठी हवी आहे तितका गोळा तुम्ही घेऊ शकता। आणि ह्या साच्यावरती हे गोळा आपल्याला ही पारी ठेवायची आहे। आणि सारण भरूया 1 ते 1.5 चम्मच। आणि याच्या कडेला मी लावते या बडनी पाणी, तुम्ही इथे दुधाचाही वापर करू शकता। आणि ही दुसरी बाजूसुद्धा यावर करून घ्यायची आहे, थोडंसं कडा दाबून घ्यायचा आहे, आणि नंतर दुसरी बाजू ह्यावर दाबून कट करून घ्यायचा आहे। हा छान शेप आलेला आहे बघू शकता। आणि इथे आपली 1 करंजी तयार झाली आहे। असं करून मी सर्व करंजा करून घेतलेल्या आहे, छान जाड टॉवेलनी झाकून ठेवले आहे। आणि इथे तेल गरम करून घेतलं आहे, आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या करंजी फ्राय करून घ्यायचे। मस्त छोटे छोटे बबल्स आलेले आहेत त्याच्यावर बघू शकता तुम्ही। आणि इथे आपल्या मस्त खुसखुशीत अशा लेयरच्या
करंजी तयार आहेत खाण्यासाठी, नक्कीच बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा, आणि पहिल्यांदाच फूड लाईफ मराठी बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा। तर ह्या पद्धतीच्या करंजी तुम्हाला कशा वाटला ते नक्कीच कळवा। आणि मस्त बारीक बारीक बबल्स याच्यावर तुम्हाला दिसत आहेत, तुम्ही बघा।